आज या ठिकाणी अटपाडी तालुका तालुक्यातील जनता पाण्यासाठी शतकाप्रमाणे वाट बघत बसलेली आहे. गेली अनेक वर्ष, जवळजवळ 15-20 वर्ष झालं या तालुक्यातली जनता सातत्यानं पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी धरणे आंदोलन विविध पातळीवरती सरकारला जाग आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी याच दिवसामध्ये या ठिकाणी टेंबो योजनेला निधी मिळावा म्हणून या ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर माऊली पंपापासूनची कामं बऱ्यापैकी या ठिकाणी सुरू झाली, पण त्यामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी दिवाळीमध्ये अटपाडी तालुक्यामध्ये पाणी येईल, दिवाळीची आंघोळ अटपाडीच्या जनतेला टिंबूच्या पाण्यानं घालणार अशा प्रकारची घोषणा केली. त्यानंतर दुसरे मंत्री यांनी सुद्धा येऊन घोषणा केली दिवाळीमध्ये अटपाडीला टिंबूचं पाणी देणार. वास्तविकता एवढा प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला असताना सुद्धा या तालुक्याकडे बघण्याची आणि सरकारची मानसिकता पाणी देण्याचीच नाही असं या जनतेला वाटू लागलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता बेमुदत निर्धार आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत टेंबू योजनेचं पाणी अटपाडीच्या गानंद आणि अटपाडी तलावामध्ये येत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं सुरूच राहील अशा प्रकारचा इशारा मी या ठिकाणी देतो. शासनानं सुद्धा अटपाडी तालुक्यातील जनतेचा अंत न पाहता ताबडतोब अधिकाऱ्यांना सूचना देऊन अधिकाऱ्यांनी सुद्धा वेळेचं केलं. वास्तविकता 3 ते 4 दिवसाचंच काम राहिलेलं आहे, बाकी पंप जोडून झालेले आहेत, खालच्या सगळ्या सिव्हिलची कामं झालेली आहेत, मेकॅनिकलचं काम झालेलं आहे आणि अशा पद्धतीत ज्या इलेक्ट्रिकचं काम राहिलेलं आहे त्या इलेक्ट्रिकचं काम 2 ते 3 दिवसात संपून ताबडतोब अटपाडी तालुक्याला पाणी देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत.